हाय फ्रेंड्स, मी अनिशा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण रॉ मटेरियल आणून घरच्या घरी राख्या कशा बनवायच्या हे पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। या डिझाईन्स मी माझ्याकडे असलेल्या रॉ मटेरियलनुसार बनवल्या आहेत। तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल असलेल्या रॉ मटेरियलनुसार डिझाईन वेगवेगळी बनवू शकतात। पहिली राखी बनवण्यासाठी इथे मी दोन उभे मणी घेतलेले आहेत, ते आपण राखीच्या दोन्ही साईडला एक एक टाकणार आहोत। त्यानंतर मीडियम साईजचे मी गोल्डन मणी घेतलेले आहेत। त्यानंतर साईडला स्टोन असलेल्या अशा छोट्याशा रिंग्स आपण घेतलेल्या आहेत। या रिंगला मध्ये छोटंसं होल असतं, त्यामुळे आपण या दोऱ्यात सहज घालू शकतो। त्यानंतर मी इथे एक लोकर घेतलेली आहे। आपल्या हाताच्या साईजनुसार आपण लोकर कट करायची आहे। इथे मी एका सुईमधून दोरा ओवून घेतलेला आहे आणि त्याची खाली गाठ मारलेली आहे। या दोन दोऱ्यांच्यामधून आपण लोकरचं एक तोंड घालून घेणार आहोत आणि हा दोरा लोकरच्या सेंटरला घेणार आहोत। दोरा घालून झाल्याच्या नंतर इथे मी एक उभा मणी सुईतून ओवून घेणार आहे आणि तो दोऱ्यामुळे लोकरमध्ये सहज जातो। त्यानंतर आपण जे गोल्डन मणी घेतले होते त्यातील एक मणी आणि जी रिंग घेतली होती ती एक रिंग, त्यानंतर पुन्हा एकदा गोल्डन मणी, त्यानंतर पुन्हा एकदा रिंग, असं अल्टरनेट रिंग आणि गोल्डन मणी आपण घालून घेणार आहोत। आणि पुन्हा एकदा शेवटी आपण इथे हा उभा मणी घालून घेणार आहोत। त्यानंतर दोन्ही साईडला उभ्या मण्याच्या शेजारी एक एक गाठ मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपले मणी बाहेर निघणार नाहीत। त्यानंतर लोकरच्या सेंटरला आपण जो दोरा घालून घेतलेला आहे तिथं लोकर कट करून घ्यायची आहे आणि दोन्ही लोकर एका अंतरावर नंतर कट करून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने पहिली आपली खूप सोपी अशी राखी तयार झालेली आहे। त्यानंतर दुसरी राखी बनवण्यासाठी मी इथे छोटे असे रेड कलरचे स्पॅच घेतलेले आहेत। रेड कलरच्या स्पॅचपेक्षा थोडेसे मोठे असे दोन गोल्डन स्पॅच घेतलेले आहेत। त्यानंतर मीडियम साईजचे मोती घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे मी लोकर कट करून घेतलेली आहे। ही डिझाईन बनवण्यासाठी आपल्याला दोन सुया लागणार आहेत। दोन्ही सुयांमध्ये मी दोरा ओवून घेतलेला आहे। लोकर अशी मधून कट करून घ्यायची आहे आणि तिच्या एका साईडला गाठ मारून घ्यायची आहे, जेणेकरून मणी बाहेर निघणार नाहीत। त्यानंतर एका सुईच्या दोऱ्यातून एका साईडची लोकर ओवून घ्यायची आहे आणि दुसऱ्या सुईच्या दोऱ्यातून दुसऱ्या साईडची लोकर ओवून घ्यायची आहे। त्यानंतर दोन्ही सुयांमधून एक एक मोती ओवून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी एक रेड कलरचा स्पॅच घेतलेला आहे। या स्पॅचला खालून सहा होल असतात, तर पहिली सुई आपण पहिल्या आणि तिसऱ्या होलमधून काढणार आहोत। त्यानंतर दुसरी सुई आपण ज्या पहिल्या होलमधून
पहिली सुई घातली आहे त्याच्या शेजारच्या होलमधून घालायची आहे, आणि वरती ज्या आपण तिसऱ्या होलमध्ये काढली आहे त्याच्या शेजारच्या तिसऱ्या होलमध्ये ही सुई काढून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा एकदा दोन्ही सुयांमध्ये एक एक मोती घालायचा आहे, आणि त्यानंतर इथे आपण गोल्डन मोठा स्पॅच घालून घेणार आहोत. गोल्डन स्पॅचलाही खाली 6 होल असतात. जसं आपण पहिला स्पॅच घालून घेतला आहे पहिल्या आणि तिसऱ्या होलमधून, तसाच गोल्डन स्पॅच घालून घ्यायचा आहे. त्यानंतर परत एकदा एक एक मोती घालून घ्यायचा आहे, आणि आता इथे आपण छोटा स्पॅच घालून घेणार आहोत. अल्टरनेट मोठा आणि छोटा स्पॅच घालून घ्यायचा आहे. शेवटी आपण दोन्ही दोऱ्यांमध्ये एक एक मोती घालणार आहोत, आणि त्यानंतर त्याच्या कडेला एक गाठ मारून घेणार आहोत. या पद्धतीने आपली दुसरी राखी तयार झालेली आहे. त्यानंतर तिसरी राखी बनवण्यासाठी मी इथे या पद्धतीचे मोती घेतलेले आहेत. या मोतीच्या मध्ये कलरफुल असे क्रिस्टल आहेत. त्यानंतर या पद्धतीचा क्रिस्टल मणी घेतलेला आहे. या क्रिस्टल मण्याच्या साईडने पूर्ण स्टोन आहेत. त्यानंतर लोकर कट करून घेतलेली आहे, आणि एक सुई घ्यायची आहे. सुईच्या दोऱ्यामध्ये ही लोकर घालून घ्यायची आहे. त्यानंतर इथे मी एक क्रिस्टल मणी सुईमध्ये ओवून घेणार आहे. त्यानंतर एक मोती ओवून घेणार आहे. असंच अल्टरनेट एक क्रिस्टल मणी आणि एक मोती ओवून घ्यायचा आहे. राखीच्या दोन्ही साईडला गाठ मारून घ्यायची आहे, आणि त्यानंतर हे लोकरचे टोकं एका अंतरावर कट करून घ्यायचे आहेत. या पद्धतीने खूप सुंदर अशी आपली तिसरी राखी तयार झालेली आहे. त्यानंतर चौथी राखी बनवण्यासाठी मी इथं मीडियम साईजचे मोती घेतलेले आहेत, आणि क्रिस्टल रिंग घेणार आहे. त्यानंतर इथे मी लोकर कट करून घेतलेली आहे. सुईच्या दोऱ्यामधून लोकर ओवून घ्यायची आहे, आणि दोरा असा सेंटरला ठेवायचा आहे. त्यानंतर मी येथे सुईमध्ये एक मोती आणि त्यानंतर एक क्रिस्टल रिंग ओवून घेणार आहे. अल्टरनेट एक मोती आणि एक क्रिस्टल रिंग ओवून घ्यायची आहे. त्यानंतर दोन्ही साईडला गाठ मारून घ्यायच्या आहेत, आणि दोन्ही लोकरचे टोकं सेम अंतरावर कट करून घ्यायचे आहेत.
अशा पद्धतीने आपली चौथी राखी तयार झालेली आहे। त्यानंतरची राखी बनवण्यासाठी इथे मी दोन उभे मणी घेतलेले आहेत, काही गोल्डन मणी घेतलेले आहेत। हे मणी खूप छोटेही नाही आहेत आणि मीडियम साईजही नाही आहे। त्यानंतर रेड कलरचे तीन स्पॅच घेतलेले आहेत, लोकर कट करून घेतलेली आहे आणि एका सुईच्या दोऱ्यामधून लोकर ओवून घेतलेली आहे। एक उभा मणी आपण सुईमध्ये ओवून घेणार आहोत। त्यानंतर सेंटरला ही लोकर कट करून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडच्या लोकरमध्ये एक एक सुई ओवून घ्यायची आहे। त्यानंतर इथे मी दोन्ही साईडला एक एक गोल्डन मणी ओवून घेत आहे। त्यानंतर एक रेड स्पॅच ओवून घ्यायचा आहे। मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिल्या आणि तिसऱ्या टोकामधून हा स्पॅच ओवून घ्यायचा आहे। त्यानंतर दोन्ही सुईमधून एक एक गोल्डन मणी ओवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदाच आपण स्पॅच टाकून घेणार आहोत। आणि इथे शेवटी तो एक उभा मणी ओवून घ्यायचा आहे। दोन्ही सुया एकदाच ओवून घ्यायच्या आहेत म्हणजे दोन्ही लोकर यात अडकल्या जातात। दोन्ही साईडला एक एक गाठ मारून घ्यायची आहे आणि दोन लोकरचे टोकं सेम अंतरावर कट करून घ्यायचे आहेत। या राखीच्या डिझाईन्स तुम्हाला कशा वाटल्या मला ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल।